नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी टेलिव्हिजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स. सुरुवात करूयात बिग बॉस मराठीपासून. बिग बॉस मराठीच्या घरात अपूर्वा नेमळेकर आणि समृद्धी यांच्यात चर्चा होती आणि या चर्चेनंतर थोडासा वादही झालाय. नेमकी ही चर्चा कसली होती त्याविषयीची ही छोटीशी झलक. तो कन्सर्न तर दाखवायचा प्रयत्न करतेस मला, पण तिथे जेव्हा मी आय एम अराउंड यू गाईज, मला एक मिनिटाचं तिथे इम्पॉर्टंट नाही फील होतं यार. तुमचे तुमचं सगळं चाललंय तर मी तिथे हा सेम थॉट रुचिरालाही आलाय. मग तू येस जर येत असेल हा थॉट तर कुठे ना कुठे. अरे मग तुम्हाला काय उचलून उचलून आणायचं आणि फटके मारायचे आमच्या गेम मध्ये पूर्व ते तुला ना ऐसा कैसे बोल सकते यार. तुम लोग जर तुम्ही स्वतः इन्वॉल्व नसेल होत तर त्याला आम्ही मी तुला किती वेळा येऊन विचारलं सॅम चल सॅम चल, तू काय बोली नाही मी बोलल्यावर मी तुमचं मस्करी करा बोलल्या तुम्ही तुमची मस्करी करा. तर ती समृद्धी जी कालपर्यंत एवढी एवढी अपू अपू करते तिला काही ना काहीतरी अपूकडनं जाणवलंच असेल ना, ज्याच्यामुळे ती अशी वागतीये किंवा ती सायलेंट राहते किंवा ती दुरावा जनरेट करते. इव्हेंच्युअली ज्या व्यक्तीला तू आत्ता स्टिक्ट आहे ती तर तू बघितलंस पदोपदी कशी माणसं बदलत चालले. एक आठवडा जाऊ दे, एक मिनिट, थिंग्स विल कम अगेन बॅक टू नॉर्मल. बरं, बिग बॉस मराठीच्या घरात लाईट्स ऑफ झाल्यानंतरही गप्पा चर्चा या सगळ्या गोष्टी सुरू असतात. रोहित आणि यशश्री समृद्धी या तिघांमध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे, त्याचीच ही छोटीशी झलक. खूप मोठ्याने बोलणारी आपली आपलं म्हणणं मांडणारी आणि पटवून देणारी लोक आहेत. काही झालं तरी आपलं ते खरं करणारी. त्यांच्या कंपॅरिझनमध्ये मला रुचिरा असे वाटते की रुचिरा जरी तिला कळत असलं काय चाललं आहे काय नाही तरी ना तिला लोकांची मनं दुखवायला आवडत नाही. द रिझन वाय मी आणि यश माझ्या नॉमिनेशननंतर जे बोलायला आलो होतो म्हणजे जे डिसाईड आपण केलं होतं थर्ड पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करण्याचा, तो हेच होता की मला पण कुठे ना कुठे असं वाटत होतं की यार हे तर हा तर मत माझाच होता पण जस्ट बिकॉज तो बोलला गेलाय म्हणून तो त्यांचं मत बाहेर पडतो. टाईम आल्यावरती आपण ती गोष्ट केली असती ना कदाचित आज ही वेळ खरी नसती आली. काय होतं माहिती रोहित, आपला आवाज असला आपलं मत असलं ना तरी ते दाबलं जातं आणि ज्या पद्धतीने हे लोक लोकांसमोर मांडतात. फॉर एक्झाम्पल आता तू काहीतरी बोललास ठीक आहे माझ्यासमोर, तर मी जाऊन सॅमला सांगेन ते माझं मत आहे, किंवा मी सॅमला सांगणारी रोहित तर असाच आहे यार रोहितलं हे वीकच आहे, हे बोलून बोलून जे लोकांच्या मनावर बिंबवतात ना त्याचा हा परिणाम आहे. आता एक दुःखद बातमी एका अभिनेत्रीच्या अपघाती निधनाविषयी. कल्याणी जाधवचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर तिच्या सोशल मीडियावरील विविध व्हिडिओज आणि फोटो आता चर्चेत आलेत. बघूयात हा रिपोर्ट. वेळेची किंमत कळते वेळ निघून गेल्यावर आणि व्यक्ती व्यक्तीसाठी जुळतो त्याच्या आयुष्यातून गेल्यावर. वेळेची किंमत कळते वेळ निघून गेल्यावर आणि व्यक्ती व्यक्तीसाठी जुळतो त्याच्या आयुष्यातून गेल्यावर. नुकतीच एका अभिनेत्रीच्या अपघाताची बातमी समोर आली आणि कलाविश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली. या अभिनेत्रीचं नाव आहे कल्याणी कुरळे जाधव, जिच्यावर काळाचा घाला झाला. कल्याणीचा अपघाती मृत्यू झाला असून कोल्हापूर सांगली महामार्गावर डंपरने धडक दिल्याने तिचा अपघात घडला. कल्याणीने आतापर्यंत तुझ्यात जीव रंगला, दख्खनचा राजा, ज्योतिबा, सुंदरी अशा विविध मालिकांमध्ये कामं केली आहेत. तुझ्यात जीव रंगला मधील तिचं काम लक्षवेधी ठरलं होतं. कल्याणीने नुकतंच कोल्हापूर सांगली महामार्गाजवळ तिचं स्वतःचं हॉटेल सुरू केलं होतं. प्रेमाची भाकरी लय भारी असं या हॉटेलला नाव देण्यात आलं आणि याच हॉटेलचं काम आवरून घरी जात असताना हा अपघात घडला. नुकताच तिने तिचा वाढदिवसही या हॉटेलात काम करूनच साजरा केला होता आणि याविषयी तिने पोस्टही सोशल मीडियावर लिहिली होती. तिनं या पोस्टमध्ये लिहिलं होतं की काल माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला. मला खूप आनंद झाला. मी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली. मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली. हे फक्त स्वामींनी माझ्याकडून करून घेतलंय. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊ दे. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच, असेच आशीर्वाद नेहमी असू देत. मला हे सगळं करण्यासाठी शक्ती द्या. कल्याणीच्या अपघाताने मालिका विश्वात शोककळा पसरली आहे. शिवाय सोशल मीडियावरही ती सक्रिय असल्याने तिचे फॉलोअर्सही दुखी झालेत.
कल्याणीला लेट्सअप कडून भावपूर्ण श्रद्धांजली. लेट्सअप मराठी मुंबई. आता बघूयात एक धमाल व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये दिसत आहेत मेघा, त्रिशूल, योगेश ही नावं आहेत बिग बॉस मराठी मधली. बिग बॉस मराठीच्या घरातून काही स्पर्धकांचं एव्हिक्शन झालं आणि याच एव्हिक्शन झालेल्या काही स्पर्धकांपैकी या तीन स्पर्धकांचं गेट टुगेदर झालंय, खास भेट झाली आहे. बघूयात हा रिपोर्ट. बिग बॉस मराठीच्या घरात अनेक वाद होताना दिसतात. सध्याच्या चौथ्या सीझन मध्येही ते पाहायला मिळत आहे. शिवाय बिग बॉस मराठीचं घर आता दोन गटात विभागलं गेल्याचंही दिसतंय. यातच आतापर्यंत काही स्पर्धकांची या घरातून एक्झिटही झाली आहे. अभिनेत्री, लोककलावंत आणि उत्तम नृत्यांगना मेघा घाडगे आणि योगेश जाधव यांचा घरात वाद पाहायला मिळाला होता. तर दुसरीकडे त्रिशूल आणि योगेश मध्येही वाद झाला होता. असं असताना देखील बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर या स्पर्धकांमध्ये आता चांगलीच मैत्री पाहायला मिळतीय. बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडताच योगेशने मेघाची भेट घेतली आणि तिचा रुसवाही दूर केला. तर त्रिशूल बाहेर येताच या तिघांनी खास गेट टुगेदरही केलंय. त्यांच्या या खास भेटीचे व्हिडिओ आणि फोटो आता चर्चेत आलेत. बिग बॉसच्या घरातील वाद रुसवे फुगवे हे घरापर्यंत सीमित असून घराबाहेर आल्यानंतर हे स्पर्धक एका वेगळ्या उमेदीने पुन्हा नवी वाटचाल करत एकमेकांचे मित्र बनतात हे पाहायला मिळतं. लेट्स अप मराठी मुंबई.